विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण गटाशी जुळणारे पद यामधील आकृत्या या उपघटकाबद्दल प्राथमिक माहिती अभ्यासली आणि या माहितीच्या आधारे आता आपण यामधील काही उदाहरणे या ठिकाणी सोडवणार आहोत. तर पहा, या ठिकाणी पहिलं उदाहरण आहे. पहिल्या उदाहरणामध्ये तीन समान आकृत्यांचा एक गट दिलेला आहे आणि या गटामध्ये आपल्याला उत्तर आकृत्यामधून या चार पर्यायामधून या वरील गटाशी जुळणारी कोणत्या तरी सारखेपणा असणारी आकृती आपल्याला शोधून काढायची आहे. तर आपण आता सर्वप्रथम प्रश्न आकृतीचं निरीक्षण करूया. पहिल्या आकृतीमध्ये आयत दिलेला आहे, आयतामध्ये आयत आणि परत आयतामध्ये एक आयत दिलेला आहे, म्हणजेच वरील आकृतीच्या आतमध्ये दोन आकृत्यांचा गट दिलेला आपल्याला दिसून येतो. प्रत्येक आकृतीमध्ये आकार वेगळे असले तरीही आतील दोन आकृत्या या समान असलेल्या आपल्याला दिसून येतात, म्हणजेच या तिन्ही आकृत्याशी साम्य असणारी आकृती आपल्याला पर्यायातून शोधून काढायची आहे. तर आपण सर्वप्रथम पहिला पर्याय पाहूया. या आकृतीमध्ये मधोमध वेगळी आकृती आलेली आहे, म्हणजे हे आपलं पर्याय असू शकणार नाही. दुसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी वर्तुळ आहे आणि मध्ये चौकोन आहे, म्हणजे ही पण आकृती आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार नाही. त्यानंतर तिसरा पर्याय आहे की पंचकोन दिलेला आहे आणि या पंचकोनामध्ये सुद्धा दोन आकृत्या या समान आहेत, सारख्या आहेत, म्हणजेच तीनही आकृत्या या आपल्या वरील प्रश्न आकृतीशी मिळते जुळते आहेत, म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपल्या या प्रश्नाकृतीचं योग्य उत्तर असलेलं आपल्याला दिसून येईल. आता आपण दुसरं उदाहरण सोडूया. दुसऱ्या उदाहरणातील प्रश्नाकृतीकडे आपण पाहिल्यानंतर लक्षात येतं की या ठिकाणी तीन समान आकृत्या आहेत आणि यामधील अक्षरे देखील समान आहेत. आणि दुसरी गोष्ट की यामध्ये जल प्रतिबिंब असल्याचं आपल्याला दिसून येतं. यातील हा सारखेपणा ओळखून आपण उत्तर आकृतीमधील योग्य उत्तर शोधायचं आहे. तर हा पहिला पर्याय आहे की बीची प्रतिमा या ठिकाणी योग्य असल्याची आपल्याला दिसत नाही, म्हणजे याची दिशा बदललेली आपल्याला दिसून येते. पर्याय क्रमांक दोन जर पाहिलं तर पी आहे आणि पी योग्य रीतीने या ठिकाणी जलप्रतिबिंब काढलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर पर्याय क्रमांक तीनमध्ये डी आहे आणि डी जशाला तसं त्या ठिकाणी आलेलं आहे. त्याचबरोबर पर्याय क्रमांक चारमध्ये देखील झेड आहे आणि झेड जशाला तसं त्या ठिकाणी आलेलं आहे. पर्याय क्रमांक दोनमध्येच फक्त पी आहे आणि पीची जलप्रतिबिंब हे योग्य दिशेने आणि बरोबर आलेला आपल्याला दिसून येते, म्हणजेच या प्रश्नाकृतीचं उत्तर हे आपलं पर्याय क्रमांक दोन आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घटक गटाशी जुळणारे पद त्यामधील उपघटक आकृत्या याबद्दल थोडक्यात माहिती पाहिली, त्याचबरोबर त्यामधील काही उदाहरणे आपण सोडून अभ्यास केला. या घटकाचा अभ्यास करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन गुगल फॉर्मवरील प्रश्नपत्रिका सोडवा. त्याचबरोबर त्या खाली दिलेली PDF स्वरूपातील प्रश्नपत्रिका सोडून या घटकाचा आणखीन सराव करा. Thank you.